नमस्कार, रिया कुकिंग क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे. मी रोहिणी. आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी प्रिया वहिनींच्या हातची एक मस्त रेसिपी घेऊन आले आहे, झटपट तयार होणारा जिरा राईस. चला तर मग हा जिरा राईस कसा बनवायचा ते पाहूयात. नमस्कार, मी प्रिया वहिनी. आता तुम्हाला जिरा राईस करून दाखवते. त्याच्यासाठी साहित्य लागणार आहे 2 टेबलस्पून जिरं, दालचिनी, 7-8 लवंग, 4 तमालपत्रे, 1 किलो बासमती राईस. गॅसवर कुकर गरम करत ठेवलेला आहे. कुकरमध्ये 2 उलकी तेल टाकते. तेल गरम झालं. आता तेल गरम झाल्यावर यामध्ये जे खडे मसाले घेतले आहेत ते आपल्याला ॲड करायचे आहेत. लवंग, दालचिनी, तेल गरम झाल्यावर यामध्ये आता जिरं, लवंग, तमालपत्र आणि दालचिनी ॲड केलेत. जर हा जिरा राईस तुम्हाला व्हेज रेसिपीसोबत म्हणजेच दाल फ्राय, छोले यासोबत जर खायचा असेल तर तुम्ही तेलाऐवजी तुपाची फोडणीसुद्धा करू शकता. तांदूळ मी धुवून घेत आहे. इथे मी गरम पाणी करत ठेवलेलं आहे. जेवढा तांदूळ आहे तेवढं डबल पाणी टाकायचं आहे. तांदळामध्ये 1 चमचा मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं परतून घ्यायचं. अशा पद्धतीने जिरा राईस बनवताना तुम्ही पाहिलंच असेल, तांदूळ जो आहे अगोदर अजिबात भिजवून ठेवला नव्हता. ज्यावेळी फोडणी केलीच त्यावेळी लगेच तांदूळ धुवून यामध्ये ॲड केला आहे. तरीसुद्धा हा जो जिरा राईस आहे खूप छान मस्त मोकळा मोकळा रेडी होतो. कोथिंबीर ऍड केल्यानंतर याला पुन्हा थोडंसं मिक्स करून घ्यायचं. आता पाणी गरम झालेलं आहे. हे गरम पाणी आपल्याला आपण जो तांदूळ परतून घेतला आहे त्यामध्ये ॲड करायचं आहे. पाणी ॲड केल्यावर वहिनींनी हा जो तांदूळ आहे तो हलक्या हाताने मिक्स करून घेतला आहे. आता कुकरचं झाकण लावून कुकर आता आपण बंद करूया. कुकरचं झाकण लावून आता याचे 5 शिट्या काढून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम मोठी ठेवायची. आणि त्यानंतर तयार झालेला जिरा राईस तुम्ही पाहू शकता. यामध्ये खडे मसाल्यांचा एकदम मस्त असा फ्लेवर उतरला आहे. वासही मस्त छान येतो आहे. परफेक्ट असा हा जिरा राईस तयार झाला आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की बनवा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.